जलशक्तीच्या माध्यमातून देशभरातील जुन्या स्त्रोताला नव्याने संजीवनी देण्याचे काम मोदी सरकारने सुरू केले. त्याचा आदर्श घेत पुणे महानगरपालिकेने असाच एक पेशवेकालीन स्त्रोताचा नव्याने पुरणभरण करण्याचा निर्णय घेतलाय. याचे पेशवेकाळात कात्रज तलावामधून जमिनीतून शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याचा पुरवठा केला जायचा. आजही पेठामध्ये फडके हौद, खजिना विहीर अशा नावानी काही भाग ओळखला जातो. नारायणपेठेतल्या ओंकारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या नदीपात्रातील रोडलाच लागून असलेला हा बापूचा झरा. या झऱ्यातून रात्रंदिवस स्वच्छ पाणी हे नदीपात्रात वाहत असते. पूर्वीच्या काळी या झऱ्याच्या परिसरात परीट समाज हा कपडे धुण्यासाठी मोठ्या संख्येने येत होता. आजही तेथे कमी जास्त प्रमाणात कपडे धुण्यास येतात. खरं तर या झऱ्यातून नदीला स्वच्छ पाणी मिळत असल्याने नदीमधील जीवसृष्टी याला फायदा होत असतो. याकरिता महापालिकेने या झऱ्याभोवती नव्याने बांधकाम सुरू केले असून त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचं पालिकेचं मानस आहे. त्यामुळे या पाण्याचा शहरातील विविध सार्वजनिक बांधकामांना उपयोग होणार आहे. बापूचा झरा हा जो एक जिवंत झरा आज मुठे किनारी आहे आणि हा मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याचा स्रोत हा मुठा नदीकडे नेतो. बापूचा झरा हा कात्रज सांडव्याचा एक भाग असू शकतो, कारण का पुण्यामध्ये अनेक हौद आहेत आणि काळा हौद असेल, बदामी हौद असेल, तसंच ओंकारेश्वरमध्ये येणारा हा बापूचा झरा असू शकतो. फार महत्त्वाची भूमिका तो बजावतो, याच्यामध्ये लोकांचं अवलंबन याच्यावर मोठ्या प्रमाणात आहे. इथे गोडं पाणी नदीला जातं आहे, त्यामुळे तिथली जैवविविधता, तिथला प्राणवायू टिकवण्याचं एक महत्त्वाचं काम झऱ्याच्या मार्फत होत आहे. पण आज होतं आहे काय की प्रशासनाकडनं, म्हणजे पुणे महानगरपालिका असेल यांच्या अधिकाऱ्यांकडनं असं ऐकायला मिळतं आहे किंवा पेपरमध्ये वाचायला मिळतं आहे की बापूच्या झऱ्याच्या पाण्याचा उपयोग हा मेट्रो अलाइनमेंट जी नदीपात्रात आहे किंवा मेट्रो अलाइनमेंट जी होती आहे पुण्यामध्ये त्याच्या बांधकामासाठी तो करणार आहे आणि इथे एक परमनंट वॉटर टँकर फिलर स्टेशन निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. तर मला असं वाटतं की कुठलाही अनैसर्गिक वापर ह्या जिवंत झऱ्याचा व्हायला नको. नदीचं पाणी, निसर्गाचं पाणी हे नदीला मिळलंच पाहिजे, जेणेकरून आपण जर ह्या जिवंत झऱ्याला बाळ समजलं आणि नदीला जर आई समजलं तर बाळाला आईपासून तोडण्याचं पाप आपण कुणी करू नये अशी एकंदरीत मला विनंती यामार्फत आपल्याला करायची आहे. शहरात सध्या पुणे मेट्रोचे काम युद्धपातळीवर असून त्यांना विशेष भुयारी मार्गाकरिता 1,00,000 लिटरची गरज आहे. याकरिता बापूच्या झऱ्यातून पाणी मिळावे अशी मागणी महामेट्रोच्या वतीने पुणे महापालिकेकडे करण्यात आली आहे. त्यावर पालिकेने अजून अंतिम निर्णय घेतला नसल्याने महामेट्रोचे कार्य विभागाचे संचालक अतुल गाडगिळ यांनी सांगितले. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पुणे मेट्रो फेज 1 आम्ही 5 अंडरग्राऊंड स्टेशन्स बनवतोय. शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट. तर अंडरग्राऊंड स्टेशन्समध्ये एअर कंडिशनिंगसाठी आम्हाला खूप पाण्याची गरज असते. तर जवळपास अँटिसिपेटेड आहे की आम्ही 1,00,000 लिटर पर डे आम्हाला एअर कंडिशनिंगचा वापर करण्यासाठी पाण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही ऑलरेडी PMC एक डिमांड रेज केलेली आहे की जर त्यांच्याकडे अंडरग्राऊंड पाणीचा काही साचा मिळालेला आहे त्यांच्याकडे तर ते त्यांनी आम्हाला महामेट्रोला द्यावं. त्याच्याने असा फायदा होईल की अंडरग्राऊंड वॉटर जे आम्हाला मिळालेलं आहे PMC त्याचा प्रॉपर वापर पण होईल आणि ओव्हरऑल कॉस्टमध्ये पण सेव्हिंग होईल. तर मला खात्री आहे PMC याच्यावरती आपलं डिसिजन आम्हाला लवकरात लवकर कळवेल.